तेथे आतडुलिया रावण तो निर्दाळा आपण आडवे दानव आलिया जाण त्याचे ही कंदन करावे. ओ तिथे कदाशी रावण घेऊन लपून बसला असत आणि त्याच्या पैसे रावण जर दिसला सीता असली त्या रावणाशी कंदन करायचं रावणाला मारायचं आणि सीता लवकर का अशी तडकपणीचं कार्य लवकर करायचं आहे अशी माहिती अस्तरा पातळातल्या जाणाऱ्या वानराला राजा सुग्रीव बोलू लागला आहे. दानवांची असंख्य दृष्टी तुम्ही वानर कोट्यानु कोटी राम कार्य लक्ष्मणी दृष्टी उठावटी मारावे. ओ त्या ठिकाणी तुम्ही ते वानर म्हणजे असंख्य त्या ठिकाणी राक्षस गण आहे त्या ठिकाणी भयंकर त्या ठिकाणी त्यांचा चवाडावा मोठा आहे त्याच्याकडे तुम्ही कोट्यानु कोटी वानर आहेत म्हणजे त्यांना भिडायचं त्यांच्यावर अनुकंदन करायचं आणि सीतेचे शोध मात्र रामाला पाठवायचा लवकर संदेश द्यायचा आहे रामाला सुखी करायचं आहे. सीते करता राम विरह करतात आहे राम दुःखी करू लागले आहेत रामाला सुखाने समाधान द्यायचं कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते कार्य तडीला लावणं गरजेचं आहे अशी माहिती बोलू लागली आहे. दानवाचे अति मर्दन रणी करोनी रणकंदन जीवे मारुनी रावण सीता आपण आणावी. ओ आता राक्षस म्हणे ते काय बसणार का म्हणे सीता जर तिथं असत तिथे तो आपल्यावर युद्ध करण्याकरता मागं सरणार नाही त्यांच्यावर घरभर युद्ध करायचं आणि त्यांना मारून सीता सोडवायची हा सगळं आपल्या हातामध्ये सीता घ्यायची आहे आणि सीताची सोडवण करून रामापर्यंत सीता आणायची हे कार्य करायचं मनामध्ये घ्यायचं नाही कुणाची अडचण मनामध्ये धरायचं नाही लवकर जावा अशी माहिती सुग्रीव सांगू लागला आहे. सातवे पाताळी महानाग शेत सहस्त्र फणा भोग वासुकी प्रमुख अनेक पद्मिनी भोग भोगिती. ओ त्या सप्त पाताळामध्ये सातवं पाताळ त्या ठिकाणी त्या पाताळामध्ये म्हणे हळंग नावाचा मोठं शेष नाग आहे म्हणले ती नागकन्या त्याच्या जवळ आहेत म्हणले आणि त्या नागकन्यामध्ये एखाद्या वेळेस शीत तिथे असलीच पाहिजे म्हणले तिथे त्याच्यामध्ये जवळ जायचंय आणि त्या शेष नारायण त्या ठिकाणी आहे म्हणजे सप्त पाताळामध्ये आणि त्याच्या ठिकाणी सीता पाहायची सीता आहे की नाही खात्री करायची सीता सोडून दुसऱ्या राहून चालणार नाही सीता असली तर नक्की त्यांचे असतो सीता आपण करायची लवकर जावा अशी माहिती सांगू लागली आहे. स्वर्गी उर्वशी रंभा सुंदरी का पाताळी पद्मिनी नारी याची या सौंदर्याची थोरी चराचरी वाखणी. ओ त्या शेषाच्या पाताळामध्ये मोठं सौंदर्य देत नाही अशा स्त्री आहे त्या ठिकाणी अहो त्या स्वर्गातल्या अमरागुरूच्या इंद्राच्या रूपाने मेनका पुरुषी आहेत का काय त्यांच्यापेक्षा देखण्या उजवल अशा स्वरूपान अशा त्या स्त्रिया त्या ठिकाणी म्हणजे नागिनी पद्मिनी त्या ठिकाणी म्हणजे त्यांची नाव नागिनी आहेत कोणाची पद्मिनी आहेत पण सुंदर अशा मेनकापेक्षा श्रेष्ठ अशा देखणे स्त्रिया त्या ठिकाणी म्हणजे तिथे सीता शोधायची आहे अशी माहिती सांगू लागली आहे. तेथे अति सावधानता स्वय शोध करुणी लंकानाथा सापडली या करुणी गाता सगळे सीता अनाथ्या पद्मिनी पशी जायच्या आहेत त्यांच्या म्हणजे तिथे कदाचित सीता असेल म्हणजे सीता जर तिथे असं रावण असत त्यांच्या जवळ जायचंय आणि नक्की सीता आहे काय खात्री करायची सीता असली तर त्यांच्यावर सुद्धा कंदन करायचं मागं सरायचं नाही सीता लवकर घेऊन यायचे अशी माहिती समोर आली काय या तैत्री शतयोजनावरी शेषमशे सहस्रश्री ज्याच्या शरीर भोगावरी निद्रा करी श्रीरंग. हो त्यांच्या खाण्यामध्ये 100 किलोमीटर म्हणजे असणार शेष नागाची जागा आहे म्हणजे सप्त पाताळी काढली 100 किलोमीटर अंतरावर त्या असं शेष नाग आहे म्हणजे आणि त्याचे झोपायचे नागे म्हणजे नाग आहे ते नागावर झोपले तो नारायण कोण शेष नारायण आणि तो शेष नारायण त्या सापावची गाडी होती झोपले आहे त्याच्या जवळ मात्र जायचं तिथं मात्र सीता आहे का बघायची अशी संपूर्ण माहिती सुग्रीव बोलू लागला आहे. तेथे जानकी दशशिर सावध शोधावी सत्वर सापडली या करोणी मार सीता सुंदर आणावी. हो ती शेष नारायण झोपलेला त्या शेषाच्या गाडी होती सापावती झोपलेला आहे त्याच्या जवळ जायचं आहे आणि तिथं कदाचित रावण असत सीता असत ते त्याच्याबरोबर सुद्धा युद्ध करायचं आणि त्याच्यावर युद्ध मन मेहता कोणाकडे म्हणता त्यांच्यावर सीता सोडायची रावणाला मारायचा असला तर सीता सोडून नक्की आणायची माझा पुढचा विचार करायचा नाही सीता लवकर आणायची आहे अशी माहिती देऊ लागली आहे. शुद्धी करावी तेथवरी तेथोनी परतावे वानरी वाट काढिता पुढारी तुम्ही अघोरी पडाल. ज्याच्या करता तिथून म्हणजे पुढे जायचं आहे म्हणजे आणि त्या ठिकाणी वाट लक्षामध्ये ते असले पाहिजे वाट जर तुमची जर चुकली तर तुम्हाला मात्र दुसरीकडे तुम्ही
जातात पण तुम्हाला विघ्न त्या ठिकाणी रस्ता राहायचा एका बाजूला तुम्ही जायचं एका बाजूला त्याच्यामुळं तुमचं कार्यपत्य होणार नाही त्याच्याकरता नेमका रस्ता रोजून कुठं आहे ते बघायचं नंतर पुढं त्या ठिकाणी मार्ग क्रमायचा आहे आणि तो मार्ग कसा आहे मी सांगतो म्हणून राजा सुग्रीव सांगू लागला आहे त्याहुनी तळी आत्यंतिक अंधता मिश्र महानरक त्याहुनी तळी कूर्म देख आवरण दोक त्या तळी या ठिकाणी तिथून पुढे काय त्याने काय अंतरावर गेल्यानंतर मोठा असा रस्ता आविटे कठीण रस्ता आहे आणि तो रस्ता मोठे मोठा नरकाचा रस्ता आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मोठा अंधार आहे आणि त्याच्या ठिकाणी मात्र तुम्ही कसं जायचं आणि तिथं कुठून निघायचं पलीकडे कसं जायचं आणि तू जायचं का नाही त्याची संपूर्ण माहिती सुग्रीव वानराला सांगू लागला आहे नरका जाती पापी नर तुम्ही सांडोनी ते मोहर राम नामाचा करुणी गजर भजा सत्वर श्रीरामा हो त्या रस्त्याने जर पुढे गेला तर नरकाचा रस्ता आहे म्हणे सगळ्यात नरकात तुम्हाला जावं लागलं म्हणे आणि तो नरकाचा रस्ता पार करत असताना तुम्ही काय करायचं कोटी तपाची राशी जोडली रामनामापाशी ते नामगाचा हरिशी वैकुंठ पदे पाहिजे तुम्हाला नरकाला जायची वाट येणार नाही त्या ठिकाणी तो रस्ता पार करत जरा रामाचं चिंतन करायचं रामाचं स्मरण करायचं रामाचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला तिथली बाजू जायची यायची नाही पण तो रस्ता पार करताना चिंतन रामाचं करायचं उपकार करायचा असं वाटणार राबू लागला आहे स्वर्ग भोग नावडे जासी पुण्य करिता भोगे चेसी ते जीव होती पाताळवासी निज पुण्यासी भोगावया भोगावया ग्रंथ कधी सांगतात त्या माणसाला रामाने ऐकू वाटत नाही त्या राम कितीची गोडी नाही ज्याला भजन नाही त्याला पूजन नाही त्या माणसाला मात्र त्या पाताळामध्ये मोठा रौरव नरक आहे सगळं नाचलेलं किडलेलं सगळं रक्त आहे कुआणी रक्त मांस अशा त्या ठिकाणी मोठी दुर्गंधी कठीण आहे आणि ज्याच्या मुखामध्ये रामच नाही ज्याला कधी भजनाची गोडीच नाही तशा माणसाला मात्र कोट्यान वर्ष नरक त्या ठिकाणी भोगावतो ती नरकाचा रस्ता तिथं आहे बरं का अशी जपून तिथे जावा अशी माहिती गुरु लागला आहे पुण्य नाही तिळबरी जे केवळ पापाचारी ते नर पचती नरकातरी पापे करी महापापे ज्याच्यावर तिळभर पुण्यच नाही अहो संत आले घरा कोची दिवाळी दसरा त्याचा संत आले घरा पुढचा दरवाजा बंद करा परत जाणारी व्यवहार करा त्याचा दोन चार वाकडीचा होईल चुरा असं म्हणायचं नाही काही ज्याच्याकडे तिळभर पुण्यच नाही कधी रामकथा ऐकली नाही कधी कीर्तन नाही प्रवचन नाही कधी सत्याची पंगत नाही अशा माणसाचं तोंड म्हणे नरकाचं तोंड आहे म्हणे आणि त्या माणसाला जागा त्या नरकात आहे पण तिथे कौरव्या करपर्यंत मग त्याला सुटका कधी करीत नाही आणि तिथे घनघोर मार देतात नरकामध्ये उलटून सुटून टाकतात अशा पिछडलेल्या त्या वासुद रक्तामध्ये आणि त्याला पचावं लागतं असं नाव होऊ लागलं आहे वीरा सुग्रीव सांगे गर्जोन उमासी नागवे जय रावण शीघ्र शुद्धी आणावी आपण त्यांचे निर्दळन मी करीन त्याच्या करता तुम्ही त्या ठिकाणी तिथं रावण असल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला आता रावण जर दिसला तुम्हाला जर रावण नाही आवडला तर त्या रावणाला धरून माझ्यापाशी आणा म्हणजे मग मी त्या रावणाबरोबर युद्ध करतो तर रावणाचा समाचार काय ती बघतो कसं रावण येते पण तुम्ही त्याला धरून आणा अशी सावध जावा अशी माहिती सुग्रीव आणि बोलू लागला आहे वानर बोलती कैवाडे रावण दहा तोंडांचे किडे सीता बांधोनी रोकडे रामा पुढे अनुजी अनुभवाच्या गोष्टी त्या ठिकाणी वानर सांगतात म्हणले सुग्रीव राजा त्याची काळजी करू नका म्हणले आम्ही रामाची दूध आहेत म्हणले ती दहा तोंडाचं किड रावण आमच्या पुढे काय करणार आहे अ बोले तैसा चाले त्यांची मंगावी पावली बोलण्याच्या आधी रावणाचं वरण पुन्हा चातुर्य रामाच्या हातून मारले त्यांना जमत का पण हे बोलून दाखवतं आता बोलण्याचा अनुभव येणार नसतो अनुभव आले अंगा आणि ते जगात देत असे अनुभवाच्या गोष्टी माणसाने करावं लागतो वानर म्हणते दहा तोंडाची किडे किडाही माहिती रावणाचा रामाशिवाचा कट्टर वागते जसं असणारा ग्रंथ परांत होते चार वेदांचं खंडन करणार रावण आहे आणि त्या रावणाने दहा किड्याचे किडेच दहा तोंडाची किड म्हणतात आम्ही त्याला धरून आलो रावण कोण मारणार रावणापुढे जाण्याचं सामर्थ्य कोणाचं काय अनुभवाशिवाय कुठली गोष्ट येत नाही मला एक दृष्टांत सांगायचं आहे किती रामायण वाचलं किती कीर्तन ऐकलं किती प्रवचन ऐकली याला काय महत्व नाही पण कसं आहे बघायला महत्व बरं का पण कोटी तपाची राशी म्हणून त्या ठिकाणी कथा आहे का रामायण पूर्वजे उद्धरती जाणं आणि पूर्वजांचे नवल कोण उद्धरे संस्कृती रामायण किती वाचलं याला महत्व नाही किती ऐकलं महत्व नाही पण कसं ऐकलं त्याला महत्व बरं का हे काय खडे साहेब परीक्षा घ्यायला गेले साहेब म्हणजे आमच्या बाबतीत रामायण झालं रामायणाचा प्रश्न विचारा म्हणजे साहेब म्हणजे विचारा प्रश्न रामायण बरोबर विचारा अर्ध्या मिनिटात उत्तर देते मला बोल साहेबांनी प्रश्न विचारा मुलानो सांगा रावण ऐकलं ऐकलं प्रश्न विचारा विचारा म्हणजे साहेब म्हणजे सांगा रावणाची नका कुठे जाय सगळे मुलं कपल अर्धा तास झाले अरे अर्ध्या मिनिटात उत्तर देतो म्हणा तुम्ही रामायण ऐकलं म्हणतात नेमका कोणी जाणे सांगा
बसले एक तास झालं तोंडात गुणगुण आले कोणीच बोलायचं नाही कोपऱ्यात मुंगा उठला रडायला साहेब म्हणे मुलं तर काय उत्तर देत नाही पण कोपऱ्यात मुंगा का रडतो दुसरा मुंगामध्ये साहेब तुमच्या प्रश्नाला मुलं घाबरला साहेब म्हणतो का घाबरला तो म्हणतो मी काय ना काय जाळी नाही कुणी जाळी काय मला माहित नाही पण आमची गुरुजी बिडे उडतली त्यांनी होती का विचारलं म्हणतात की सांगायचं का की अंगो आले अंगा आणि ते या जगात येते अहो नाव बांधलं जर आंघोळ नाही मानावर ही वाढणार नुसती बडबड करतात ह्याने आम्ही जाऊन बघितलं का पण आम्ही त्या दहा किड्याला धरून आणू असा फुगरी आणि छाती टोकपणाने वाहणार सुग्रीवाला बोलू लागले आहे पाताळ शोधावयाची गती सुग्रीवे केली अति निभूती तार वानर स्वर्गाप्रती दाळी ते स्थिती अवधारा पाताळ लोकांना वानर लागले त्यांची स्थिती गती सांगितली आता तार नावाचा वानर बोलू ना तू बाबा स्वर्गामध्ये जाता त्या स्वर्गामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी मात्र शीतळ शोधायचं लवकर स्वर्गामध्ये जा असं तरंग नावाच्या वानराला सुग्रीव बोलू लागले आहे तारवानर तेजो राशी सेना शतकोटी तया सरसी सुग्रीवे दाडीला स्वर्गासी जानकीसी शोधावया तारनावाचा वानराला शतकोटी 100 कोटी तेजो वानर दिले स्वर्गाला जायचं आहे आणि स्वर्गाच्या ठिकाणी जाऊन सीता माझे शोध घ्यायचा आहे असा हुकुम राजा सुग्रीव तारवानराला देऊ लागला आहे सुग्रीव बोले तारा प्रती मी सांगेन स्वर्ग गती सीता शोधावी ऐसा रीती सावधान गती निज बळे सांगितला तो स्वर्गाला जायचे बाबा तो ह्यांना लावला पाचाळा पुन्हा लावलं पूर्वी दिशेला पण तुला स्वर्गावर चढून स्वर्ग चढून जायचे तो स्वर्गातली गती काय आणि त्या ठिकाणी सावध मात्र जायचं आणि तिथं स्वर्गातली जो काय त्या लोकांशी कसं जायचं कसं मागं यायचं त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो म्हणून राजा सुग्रीव अट्टासानं वानराला सांगू लागलाय पृथ्वी उनियावरती सूर्यमंडळा खालती यक्षरक्ष गंधर्व वसती तेथे सीता सती शोधावी सूर्यापासून कितीतरी 1 किलोमीटर म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे लोक ते सूर्यापासून उंच आणि त्या ठिकाणी म्हणजे सूर्याची लोक त्या ठिकाणी थांबलेले ते स्वर्गातले लोक त्या ठिकाणी आणि ती लोक त्याच्या ठिकाणी आपलं राज्य करतात त्यांच्या जवळ जायचं चिताचा शोध घ्यायचा आहे स्वर्गातली माहिती सुग्रीव सांगू लागला आहे स्वर्ग लोक आहे ती बहुत मी सांगेन संकळित सीता शोधावी तेथ तेथ सावचित्त निजव्रती आता स्वर्ग किती म्हणजे आता मी तर 8 स्वर्ग म्हणजे त्या ठिकाणी आता प्रत्येक स्वर्गाची माहिती कशी आहे आणि ती स्वर्ग कशी आहे कुठं कुठं आहे संपूर्ण माहिती तुम्ही मी तुम्हाला सांगतो सावध कानपासून ऐका असा तरंग वानराला सुग्रीव बोलू लागला आहे सूर्यलोक लक्षांतरी लक्ष योजने सोम त्यावरी तारा लोक त्याही वरी लक्षातरी वसत आहे सूर्यापासून किती म्हणले 100 योजना त्या ठिकाणी म्हणले ते तलाव स्वर्ग आणि त्या स्वर्गाच्या ठिकाणी म्हणले ते लोक तिथे राहतात आणि त्यांच्यापासून म्हणले त्या ठिकाणी जाऊन तिथे शोधायचं आहे आणि त्याच्या पलीकडे आणखी दुसरा स्वर्ग कोणता आहे तुम्हाला सांगतो अनुक्रमाप्रमाणे 11 स्वर्गाची माहिती राजा सुग्रीव वानराला किष्किंधेमध्ये बोलू लागला आहे तारा लोकाहुनी वरी बुद्ध लोक लक्षातरी बुद्ध लोकाच्याही वरी दो लक्षातरी भृगु लोक उद्धव लोक त्यावर बुद्ध लोक बुद्ध त्या पूर्ण लाकावरती म्हणजे ते बुद्ध लोक म्हणजे आणि त्या बुद्ध लोकापर्यंत जायचं आहे आणि तिथं मात्र सीता आहे का ती बारकाने शोधायचे लवकर स्वर्गातून माघार यायचे बरं का अशी माहिती सुग्रीव तरंग वानराला बोलू लागलाय दैत्य गुरु भृगुपती रावणा शुक्रा अतिप्रीती तेथे पाहावा निश्चिंती सीता सती समवेत तुझे भृगु आहे शुक्राचार्य आहेत असताना म्हणजे सगळे तुझे देवदानुत्यानी ऋषी मंडळ आहे आणि त्यांच्या जवळ जायचं आहे तिथे सीता आपली आहे का हे लक्षपूर्वक बघायचं आहे आणि ती सीतेची माहिती घेऊन लवकर यायची बाबा आता तुम्ही लवकर जावा अशी माहिती सुग्रीव बोलू लागलाय तेथे देखील या सीता सुंदरी बळे आणिता निज गजरी शुक्र बुद्धी आडवा आला जरी अवधारी तेही विषयी ते शुक्र ग्रहाच्या ठिकाणी म्हणे त्या शुक्र ग्रहाच्या ठिकाणी सीता जर असल आणि तुम्ही जर सीता दिसली घेऊन येण्याचा बळजबरी प्रयत्न केला तर शुक्र ग्रह म्हणजे पूर्ण सोडित नाही राहू केतू शनी हे प्रत्येकाचे मग ग्रह आहेत ग्रह शुक्र आडवा येईल म्हणे आणि आडवा तो रिक्ता आल्यानंतर तुम्ही काय करायचं त्याची माहिती सुग्रीव सांगू लागला आहे मारुने गा ब्राह्मणा श्री वामने केला सीतो काना ओढोनिया दुसरिया नयना रामांगना आणावी त्याच्या करता ते असणारा शुक्र गोरत त्या ठिकाणी म्हणे तो कोण ब्राह्मण आहे म्हणे ब्राह्मणाला मारायचं नाही म्हणे आणि त्याच्या गुणात्र सीता आपलं सोडवायची आणि लवकर लवकर यायची म्हणे त्याच्यामुळे त्याला मारायचं नाही म्हणे त्याला फक्त तुम्ही दाटी करायची असताना आपली त्या ठिकाणी थोडी आकडे चालवायची
आणि त्याला न मारता सीते घेऊन लोक परत यायचं अशी माहिती सुग्रीव सांगू लागलेला आहे. तेथे नसली या सीता सती तरी निघावे शीघ्र गती शुक्रलोक आहे वरती दोन लक्ष भौमलोक. भौमलोक तिथून शुक्र पैसे सीता नसेल तर तिथून म्हणजे 200,000 किलोमीटर भौनावाचं नगर आहे आणि त्या स्वर्गामध्ये भौनावाच्या स्वर्गामध्ये जायचं तिथे सीता आहे की नाही बघायचं अशी माहिती सुग्रु बोलू लागला आहे. कोपेगाव आपल्याला माहित पडत नाही लातूर तिथून आपल्या रामायणाची कीर्ती आहे म्हणजे आपल्या ठिकाणी आलेलं आहे अनेक गावामध्ये रामायणासाठी गेलेलं आहे आणि त्यांना रामायणाबद्दल अनेक प्रकारचे पुरस्कार सुद्धा भेटले आहे ते आपल्या इथं सूचक काम करते. सर्वांना नम्र विनंती मोठ्या नेता भगवंताचा नावाचा गजर करूया. बोला पुंडलिक शांति ब्रह्म एकनाथ महाराज भौमलोकाच्या वरी दोन्ही लक्ष योजनांतरे देवगुरु वस्ती करे जो सुरवरे निज पूज्य सामर्थ्यशाली शांतीप्रिय भारत देश 16व्या शतकात चमकणारा तारा महामेरू पुण्यशील चारित्र संबंधितीचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज महान संतांची भूमी आणि वीरांचा आणि संस्कृतीने जोपासलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धोत्रे गाव हे महान बरं. खरंच धोत्रे गाव आहे लहान, त्यांची कीर्ती आहे महान, साधू संतांचा करतात सन्मान, ही तर धोत्रेकरांची आहे मोठी शान, ही तर धोत्रेकरांची आहे मोठी शान. अतिशय दिव्य आणि दिव्य अशा प्रकारचा असणारा कार्यक्रम आपल्या गावामध्ये महाभारत रामायण या ठिकाणी चालू आहे म्हणून मला महिन्यात आहे या ठिकाणी मला कळालं. आणि आमचे लातूरचे इडशीचे इथे या ठिकाणी चिंचोलीचे पांगलीचे मित्रांनी सांगितले शिंदे साहेब धोत्रेगावला रामायण लावले एक दिवस या ठिकाणी सेवा करा महिना झाला येऊ म्हणत होतो पण योगायोग आज या ठिकाणी जायचं ठरविलं आपल्या गावचं दर्शन तुम्हाला साधू संतांचं दर्शन आणि रामायणाची सेवा करायला संधी प्राप्त झालं हे मोठं माझं भाग्य समजतो. या ठिकाणी रामायण लावणं हे स्वप्न आहे माझ्या माईबापाने या ठिकाणी अनंत जन्माचं पुण्याईचं फळ आहे बरं. रामायण लावणं म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य आहे. रामायण लावणं म्हणजे अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आहे. रामायण लावणं म्हणजे 1000 गोदान गाईदान दिल्याचं पुण्य आहे. रामायण लावणं म्हणजे 1000 द्विज ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य आहे. रामायण लावणं म्हणजे 1000 कन्याचं लग्न केल्याचं पुण्य आहे. रामायण लावणं म्हणजे 4 धाम केल्याचं पुण्य आहे. रामायण लावणं म्हणजे कुंभमेळा अटेंड केल्याचं पुण्य आहे. रामायण लावणं म्हणजे त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आहे. आणि रामायण लावणं म्हणजे अनंत जन्माचं पुण्याईचं फळ आहे बरं. एवढं साधं स्वप्न आहे अनगत भाष्य ज्या वाल्मिकाने लिहिलेलं आहे. कोटी कुळाचा उद्धार होणार हे रामायण आहे. आणि म्हणून खरंच तुम्ही भाग्यवान या ठिकाणी आहात. मी तर म्हणतो धोत्रे ग्रामस्थाना परमात्म्याने उदंड उदंड आयुष्य द्यावा, तुमच्या हातून अशा प्रकारचा जन्मोन्जन्मी कार्यक्रम व्हावा असं प्रभू रामचंद्रापाशी मी प्रार्थना करतो. मूळ विषयाकडे वळू या ठिकाणी. आणि म्हणून नाद महाराज या ठिकाणी अनुसंधान या ठिकाणी देऊ लागलेले किष्किंधेचा राजा सुग्रीवान सर्व आपल्या 18 पर्व वानर 72 कोटी 56 कोटी गुलाम गुला प्रत्येक दिशेला पाठवून दिले बरं. 21 सर्ग सप्त पातळापर्यंत प्रत्येक स्तर या ठिकाणी ठिकाणची सर्व माहिती आणि शोध घ्यायच्या या ठिकाणी राजा रावणाने अशा प्रकारे या ठिकाणी अर्धांगशी केला घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी 21 सर्गापैकी महारलोक म्हणणारे तपलोक म्हणणारे अनेक अशा प्रकारचा या ठिकाणी आहेत. तिथेही अशा प्रकारे नियम असणार या ठिकाणी जायचं शोध घ्यायचं या ठिकाणी. कुणीही कामामध्ये कुचराई करायचं नाही. आणि कुचराई केलं तर स्वामीच्या कार्यामध्ये ज्यांनी कुचराई जर केली
सेवे म्हणजे जर कोणी कुठलाही केली आई वडिलांची सेवा पतीची सेवा साधू संतांची सेवा गुरुची सेवा करायला जर कुठलाही केलं तर लई वाईट पद मिळते वरा लई वाईट पद मिळते या ठिकाणी वरा गाडी म्हणून एवढा अजायस अशा प्रकारे सुग्रीव देऊ लागला आपण पुढे काय करतो ते पुढच्या मध्ये येतात त्या होनी दोनी लक्ष योजनी सूर्य सुत वशेषनी लक्ष योजना त्या होनी वसती मुनी सप्तऋषी आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी महोल्लोक बनणार असेल या ठिकाणी आणि मग सूर्य लोक असेल चंद्र लोक असेल गोलोक या ठिकाणी असेल तिथेही अशा प्रकारे या ठिकाणी उड्डाण करायचे आहे जायचे आहे मोठा प्रसंग आहे मोठा कठीण असणारा हा प्रसंग आहे ही सामान्य अशा प्रकारचा असणारी ही घटना नाही आणि म्हणून अशा प्रकारे तन मन धन अर्पण करून अशा प्रकारचा असताना मग सूर्य लोक असेल चंद्र लोक असेल वो लोक असेल या ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या पुऱ्या या ठिकाणी आहेत आणि तिथेही जाऊन अशा प्रकारचा शोध घेतला पाहिजे आणि अशा असणारे या ठिकाणी एवढा आदेश देऊन सुग्रीव राजा पुढे काय बोलतो तेथे आहे अरुंधती तिशी पुसावी सीता सती अरे वा हे सांगेल यथानी बुद्धी श्री रामा प्रति सत्य आणि म्हणून अशा प्रकारची अंतरी या ठिकाणी तिथे असणारी अरुंधती म्हणणारी या ठिकाणी महान शक्ती आणि सीता ही असणारी महान पतिव्रता बरा जी असणारी स्त्री पतिव्रता तिची देवावर सत्ता असते बरे या ठिकाणी महाराज पतीला अनुसरून जे आपला देहच मन अर्पण करते आणि आज्ञेचं पालन करते तिला पतिव्रता म्हणावं बरे या ठिकाणी म्हणाल हरिविजय म्हणजे तर सुंदर वळी असणारे लिहिलेले आहे स्त्री सर्व गुण संपन्न पती शेनेशी नाही म्हणा काय तिचे चातुर्य शहाणपण व्यर्थ जाणावे या ठिकाणी काय करायचे मोबत्तीस लक्षणे आहे नागिनी आहे पद्मिनी आहे पण पतिश्रेमध्ये तिचं मन नसल्यानंतर तिच्या शहाणपणाला तिच्या चांगलपणाने सौंदर्याला काय जाळायचे का असणार या ठिकाणी शिरधर स्वामी सध्या बोलतात बरे या ठिकाणी आणि म्हणून आरोग्य ते म्हणणारी अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारं तिलाही असणारं शरण जावं तिथेही अशा प्रकारे या ठिकाणी असणारं माहिती घ्यावं विचारावं या ठिकाणी आणि सत्यवादी माणसं कधीच खोटं बोलत नसतात असणारं आणि म्हणून अशा प्रकारात असणारा सुग्रीव राजा वनेला या ठिकाणी सांगू लागलेला आहे या ठिकाणी सीतेचं आगमन झालं का राजा रावणाने घेऊन आली का अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी विचारावं एवढं मृदू मवळ आणि गोड बोलण्यासाठी रामायण आहे बरं कारण कसं बोलत जाऊ नका रामायणामध्ये या ठिकाणी मी बघतो महाराष्ट्रामध्ये कधी कधी बघतोय या माणसं काय रामचंद्र प्रभूला मारुतीला अर्जुन बोलतात उद्धट बोलतात तिखट बोलतात तिखट म्हणलं म्हणजे कळलं का भाजीला घातलेलं तिखट फक्त जिबीला लागतं आणि शब्दाचं तिखट म्हणलं तर सगळ्या अंगामध्ये आग पडते बरं म्हणून गोड गोड बोलण्यासाठी अशा प्रकारे अरुंधतीला अशा प्रकारे या ठिकाणी असणारं मृदू स्वरामध्ये हळू आणि अशा प्रकारचा शोध घ्यावा असं कोण असणारा सुग्रीव राजा वानराला सांगून पुढे काय बोलतो तेथून दशलक्ष योजन गती वसत आहे अमरावती बरोबर इंद्र नांदे तो सुरपती स्वर्ग संपत्ती समवेत आणि म्हणून तिथून असणारे त्या ठिकाणी अशा प्रकारे दश योजने अशा प्रकार असणारे इंद्रपुरी 33 कोटी देवाचा राजा बरा तिथेही अशा प्रकारे नाही सापडल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मजल दर मजल करीत असणाऱ्या शिक्षेचा शोध घ्यायचे नाथ बाबाला या ठिकाणी खरं सांगायचे या नरदेहाला मनुष्य असताना जन्माला आल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये पडल्यानंतर दर मदल करीत 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 परमार्थ आणि भक्ती आणि योग साधनेनं भगवंताच्या चिंतेनं आपला तो परमात्मा सध्या आपल्याला गाठायच्या बरं त्या असणारा भगवान विष्णूची वैकुंठ असेल स्वर्ग लोक असेल सत्य लोक असेल ब्रह्म लोक असेल कैलास असेल आणि मग अशा प्रकारचा मोक्ष असेल या ठिकाणी स्वामीची मुक्ती त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं नाही बरं या ठिकाणी आणि म्हणून अशा प्रकारचा असणारे या ठिकाणी या इंद्रपुरीला जायचं त्या इंद्रपुरीच्या असणाऱ्या 33 कोटी देवाचा राजा राज्य करतो या ठिकाणी तिथेही अशा प्रकारे या ठिकाणी महान अशा प्रकारचा असणाऱ्या या ठिकाणी निरीक्षण करायचे शोध घ्यायचे आणि प्रत्येक अशा प्रकारे या ठिकाणी असणारी जागा भूमी असणारे त्या ठिकाणी शोध घेऊन शिक्षेचा शोध लावायचा या ठिकाणी जमलं लागलं तर ताबडतोब आम्हाला आदेश द्या नाही अशा प्रकारे या ठिकाणी एवढी वर्षाच्या प्रकारे या ठिकाणी सुग्रीव राजा असणारा आपल्या सैन्याला सांगू लागलेला आहे इंद्रपुरीला गेल्यानंतर आपण पुढे काय बोलतात ऐका तेथे दिवसावे सीता रत्न चैत्र रथ नंदन वन कल्पतरूंचे उद्यान स्वयं शोधून पहावे आणि मग या इंद्रपुरच्या ठिकाणी अशा प्रकारचा असणारा
सगळे दसऱ्या मोठमोठ्या बगीचा या ठिकाणी आहे तो तिथं काम निघू अशा प्रकारे या ठिकाणी कल्प वृक्ष म्हणणारे या ठिकाणी पारिजात अशा प्रकारचा वृक्ष म्हणणारा कामली हनु म्हणणारा आणि परिस म्हणणारा लोखंडाला सोनं करण्याची ताकद तिथं असणारा परिस असणारा या इंद्रदेवापाशी या ठिकाणी आहेत कल्पतरू आहेत कामली हनु या ठिकाणी आहेत अशा प्रकारच्या असणाऱ्या अनेक वनस्पती त्या ठिकाणी आहेत अनेक असणारा नाना प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी सुगंधी फळाला आणि फुलांना भरून या ठिकाणी गेलेले आहेत प्रत्येक बगीचा प्रत्येक ठिकाण आणि प्रत्येक जागेचा शोध या ठिकाणी आपण घ्यायचा आहे असं सुंदर राजा आपल्या सैन्याला सांगून अजून पुढे काय बोलतो तेथून त्रिलोक्य सकळ सरले स्वर्ग मृत्यू पाताळ त्याही वरी आहे स्थळ जनक बाळा शोधावया आणि म्हणून जनक बाळा अशा प्रकारे या ठिकाणी शोध घ्यायचे आहे तिथून अशा प्रकारचा स्वर्ग असेल या ठिकाणी पाताळ असेल या ठिकाणी आणि मग जिकडे जाईल असणारे त्यांची नियुक्ती केली आहे त्यांनी आपला आपला शोध या ठिकाणी घ्यायचे आहे आणि मग एका ठिकाणी स्थिर नाही असणार या ठिकाणी थांबायचं नाही बरं पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या दारी युगाक्षणावरी त्यांनी मुक्तीच्यारी साधविल्या जीवनामध्ये अशा प्रकारे एक वाक्य सांगून जातो महत्वाचं तोला मुलाचं कणा कणानं संसार होतो आणि क्षणाक्षणानं परमार्थ होतो बरं जीवनामध्ये धान्याचा कधी कधी वाटोळा करू नका आणि जीवनामध्ये आयुष्याचा क्षण कधी वया घालू नका ह्याच्यासाठी रामायण आहे बरं का लावलेल्या काम नाही का तुम्हा आम्हाला काम नाही का या ठिकाणी महाराज आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सर्वक्षणी अशा प्रकारे करा विचार करावा भवसिंधू आणि म्हणून अशा प्रत्येक क्षणाची आठवण ठेवून अशा प्रकारे या ठिकाणी शोध घ्यायचे आहे मग तिथं स्वर्ग असेल सत्यलोक असेल इंद्रपुरी असेल ब्रह्मलोक असेल गृहलोक या ठिकाणी असेल अनेक अशा प्रकारे स्वप्न पाताळ या ठिकाणी असतील अशा प्रकारचा शोध घ्यायचा आणि अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी महान अशा प्रकारे परमात्म्याच्या असणाऱ्या कामामध्ये सर्वांनी गुंतून घ्यायचे आहे अशा प्रकारे सुग्रीव राजा त्या ठिकाणी बोलतो कैलासगिरीचे पाठारी कुबेराची अलका नगरी सुवर्ण कमळे सुगंधकारी सजीव सरोवरी विकासती आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी पाताळ अशा प्रकारे या ठिकाणी कुबेराची नगरी म्हणणारी या ठिकाणी आहे तिथं नाना प्रकारच्या वेली वनस्पती आणि असणारे सुगंधी कशा प्रकारचे असणारे फुलं त्या ठिकाणी कमळाचे फुलं म्हणणारे पारिजात अशा प्रकारचा असणारे त्या ठिकाणी अनेक वनस्पती त्या ठिकाणी आहेत तिथेही जाऊन अशा प्रकारे शोध या ठिकाणी घ्यायचे आहे तिथले अशा प्रकारचं असणारे या ठिकाणी ठिकाणला ठिकाण प्रत्येक दिशा प्रत्येक अशा प्रकारचा असणाऱ्या जागेचा शोध या ठिकाणी घ्यायचे आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचे असणारे या ठिकाणी कसर करायची या ठिकाणी नाही अशा प्रकारे या ठिकाणी कुबेराचं अंतर या ठिकाणी तिह काळाचं अंधन कुबेराचं बरे या ठिकाणी किती म्हणशील माझे माझे असील संसाराचे ओझे इथंच ठेवून जायचे संग काही नाही यायचे बरं किती कमवा तुम्ही कितीही कमवा हो गडगंज संपत्ती धन दौलत लक्ष्मी अशा प्रकारे किती जरी कमिलो तर शेवटला काही नाही हो शेवटला रिकाम्या हाताने जायचे येतानाही असणारे आम्ही मूठ बांधून आलो जाताना जगाला असणारा हात मोकळे करून आमच्याकडे म्हणतात महाराज लहान विकृत जन्माला आल्यावर बघत जा मुठी बांधून येतोय मन धाकली मूठ 1.25 लाखाची आणि मरताना म्हणतोय काही नाही रे बाबा नो काही नाही आलं तसं मोकळा चालो बरे या ठिकाणी आणि म्हणून धनावर प्रेम करू नका मी नेहमी सांगत असतो या ठिकाणी जे माणसं धनावर प्रेम करतात ती मेल्यानंतर काय होतात माहित आहे का भुजंग भुजंग साप नाग फुस फुस आणि म्हणून कुणाचं धन सापडलं तर घ्यायला जाता नका नंतर कुणी घ्यायला गेलं तर तुम्हाला डंपल्याशिवाय राहत नाही बरं आणि म्हणून अशा प्रकारे हे धन अशा प्रकारे या ठिकाणी कुबेराची असणारी गोष्ट आहे तिथं अनेक महाडे आहेत या ठिकाणी गोपुरी या ठिकाणी आहेत अनेक तळमजली या ठिकाणी आहेत आणि अशा सुगंधी अशाला धन असणारे या ठिकाणी कुबेराच्या वस्तीला जाऊन शिकेचा शोध या ठिकाणी घ्यायचा आहे पुसायचे विचारायचे आणि पत्ता लागल्या बरोबर आम्हाला असणाऱ्या या ठिकाणी फोन करायचे माहिती आम्हाला द्यायची आहे आणि तिथं अशा प्रकारे निर्धन अशा प्रकारे राक्षसांचं आपल्याला करायचे राजा रावणाचं अशा प्रकारे सुग्रीव राजा बोलून पुढे काय बोलतो ज्या कमळांचा सुगंधू गेता ब्रह्मा होय स्तब्धू येथे शोधावी श्रीराम वधू कुबेर ज्येष्ठ बंधू रावणाचा राजा रावणाचा असणारा ज्येष्ठ बंधू कुबेर या ठिकाणी सावत्र भय बरे या ठिकाणी
महाराज असो ही तिघा भाव आहेत अस्तर कुंभकर्ण मन्नारा विभीषण मन्नारा आणि अस्तर या ठिकाणी कुबेर मन्नारा या ठिकाणी ज्येष्ठ बंधू या ठिकाणी आहे त्याचेही अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी घ्यायची आहे आणि म्हणून अशा प्रकारे राजा रावणाचा बंधू मन्नारा अस्तर या ठिकाणी अस्तर कुबेर या ठिकाणी आहे आणि मग अशा प्रकारचं अस्तर तिथेही अशा प्रकारे या ठिकाणी सुगंधी अशा प्रकारचं अस्तर त्या ठिकाणी परिसर आहे आणि अस्तराचे वातावरण तिथली परिस्थिती तिथले झाड झुडप आणि अशा प्रकारचं अस्तर त्या ठिकाणी स्वर्गालाही वैकुंठालाही अस्तर या ठिकाणी फिक्क पडेल एवढी शोभा त्या कुबेराच्या अस्तर या ठिकाणी वस्तीमध्ये या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचा ब्रह्मदेव मंडळ या ठिकाणी तोही सुगंध घेण्यासाठी ब्रह्मदेव सध्या रात्रंदिवस असताना तळमळतो या ठिकाणी आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुगंध म्हणजे अंगाला अत्तर केलं पावडर लावून ही सुगंध निर्माण करायचं किती बी लावा हा नाश्ता जे आहे बरं किड्या कुर्माला भरलेला नाश्ता जे आहे या ठिकाणी आपल्या गुणाचा सुगंध असणार या ठिकाणी कर्तव्याच्या आणि गुणाचा सुगंध दळवायला पाहिजे माणसाने या ठिकाणी बाकीचे सुगंध लावून काय उपयोग आहे या ठिकाणी हो काही उपयोग नाही या ठिकाणी म्हणाल हा नरदेह एक दिवस असताना जाणार आहे किती नटवा तुम्ही कितीही नटवा पण एक दिवस त्याला असणार या ठिकाणी यमाचा असणारा फास पडणार आहे या ठिकाणी आणि म्हणून आमचे संत भागवत सध्या म्हणतात बघा अमूल्य नरदेह वायाही जाणार अमूल्य नरदेह वायाही जाणार तुम्ही प्रभूचे नाम कधी घेणार देह आहे देवासाठी आत्मा आहे माझ्यासाठी कोणी नाही कोणासाठी लोक आहेत पैशासाठी अमूल्य नर देह वायाही जाणार तुम्ही प्रभूचे नाम कधी घेणार आणि म्हणून या देहाला नटवून नका सुगंध तुमच्या गुणाचा पसरावा दरडावा आणि देवाचा देव सध्या अशा पदाचा असताना तुमच्या चांगलपणाचा सुगंध अशा घेण्यासाठी तो दाखवून येतो बरं जसं कमळाचं फूल उन्मळल्याबरोबर जसा भुंगा जसा जातोय तसा असताना आपल्या भक्ताचा सुगंध पसरल्याबरोबर देव परमात्मा धावून येतो आणि आपल्या भक्ताला आपलीशी करून या ठिकाणी आलिंगन देतो आणि म्हणून अशा या अलकापुरीच्या नगराच्या ठिकाणी ब्रह्मदेव असताना या ठिकाणी भगवान विष्णूचा पुत्र आहे बरं भूमीतून उगवलेला आहे ब्रह्मदेवाची आई कोण आणि बाप कोण आहे म्हणलं तर सांगावं लागतंय रामायण ऐकून उपयोग नाही तो ऐकायचं उद्याच्या विचारलं तर कोण आहे की ब्रह्मदेवाची आई कोण आहे की बाप पण बाप बी विष्णूच आहे माय बी विष्णूच आहे बरं ले अवघड आहे या ठिकाणी आणि म्हणून असा ब्रह्मदेव म्हणणार आहे त्या ठिकाणी तोही अशा प्रकारचा असणारा सुगंध अशा प्रकारे चाकतो अशा प्रकारची माहिती देऊन पुढे काय बोलत ऐका तीही लोकांहुनी वरती रावणा जावया कैची शक्ती जवळ आहे सीता सती तिचे निगती राक्षस आणि म्हणून अशा प्रकारचा तर या ठिकाणी एवढ्या अशा प्रकारचा दुष्ट दुराचे विचार म्हणणारा अवघडी म्हणणारा अनेक बाबा असतात चार वेळेसा जात्रा दा प्राण झाली 64 कळा प्रवीण जरी केला स्वतःचा एक मुंडक भगवंताच्या असणारा कमळाचं फूल म्हणून अर्पण जरी केलं तरी दुसऱ्याच्या धनावर आणि दुसऱ्याच्या स्त्रीवर या ठिकाणी जे डोळा ठेवतात ना दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री कुत्र्यानं वकल्यापेक्षाही तुच्छ मानलं पाहिजे या ठिकाणी पण जेच दुसऱ्याच्या धनावर आणि दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा ठेवले बरं ले अवघड झालंय कलियुगाची सुरुवात ले अवघड झालेली आहे या ठिकाणी महाराजा आणि म्हणून अशा दुष्ट माणसाला अशा प्रकारचा एवढा स्वर्ग आणि अशा प्रकारचे पातळ आणि अशा प्रकारचे असणार 7000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ते स्थान आपल्याला मिळू शकत नाही आणि राजा रावणाने एवढा अशा प्रकारचा अधर्म करून पाप करून अशा प्रकारे या ठिकाणी त्याला जायला कशी शक्ती मिळाली असं तुमच्या सुरक्षेच्या मनामध्ये येईल सज्जनानो तर या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात नाथ बाबा सांगतात की महान पतिव्रता सती संग असणारा सत्संगीमुळे माणसाच्या जीवनाचा प्रवास सध्या सुखकर होतो बरं कुणाच्याही संगतीनं असणारा प्रवास करू नका माझी असणारी नात थोरल्या मुलाची नात गेल्या वर्षी MBBS ला जळगावला लागली आहे तिनं मला प्रश्न केला परवा महाराज या ठिकाणी बाबा तुम्ही रामायण सांगता तुम्ही रामायण वाचता तुम्हाला एक प्रश्न विचारू का म्हणजे मला मी म्हणलो विचार या ठिकाणी संध्याकाळी बसलेली आई होती असणारा मुलगा होता सून होता नात होती नातू होता पत्नी होती दुसरी सुनबाई होती
आणि मग तर विचार बघायला तर ह्या हाल मध्ये काय दिसतंय तुम्हाला म्हणून विचारले मला. मी म्हणलो हाल मध्ये काही नाही पंखा दिसतोय, अजून काय दिसतंय लाईट दिसतंय, अजून काय दिसतंय भिंतीला पाल दिसतंय, अजून काय दिसतंय मुंदराचं पिल्लू दिसलं, अजून काय दिसतंय ढाल दिसतंय, अजून काय दिसतंय मुंगी दिसतंय. बाबा या मुंगीला दिल्लीला जायला किती दिवस लागतील, किती वर्ष लागतील, किती जन्म घ्यावा लागतील याचं मला उत्तर द्या. म्हणल्याबरोबर मी गार झालो. काय उत्तर द्यावं? खोट बोलावं तर दोष लागेल, यज्ञ म्हणलं तर 40 वर्ष रामायण सांगून पालत्या घागरीवर पाणी आहे. त्यावेळेस मी आई वडिलांची आठवण केलो, डोळे झाकलो, गुरुची आठवण केलो आणि बडा बाबाची आठवण केलो. आमच्या खोपेगावला लातूर भागात बडा बाबा म्हणतात. तुम्ही पवन पुत्र म्हणता का हनुमंत म्हणता का अंजनी पुत्र म्हणता का मारुतीराय म्हणता हे मला माहित नाही. म्हणून या बडा बाबाची संकटावर मात करणाऱ्या त्या बडा बाबाची आठवण केलो या ठिकाणी. त्यावेळेस अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी चेतना मिळाली आणि सांगितलं नाथीला स्नेह मुंगी 10 तासाच्या आत दिल्लीला जाऊ शकते. कस काय जाऊ शकते बाबा? मी म्हणलो तुझ्या पप्पानं लातूर ते दिल्ली विमानाचं तिकीट काढलं, मुंगीनं हळद जाऊन तुझ्या पप्पाच्या शर्टावर जाऊन चढली, पप्पा तुझ्या विमानात बसले, बटन चालू केलं, ऑन द स्पॉट दिल्लीला गेली बरं, ऑन द स्पॉट दिल्लीला गेली. तसं माणसाच्या जीवनामध्ये संग धरल्यानंतर सत्संग धरल्यानंतर या देहाचा विसंतरचं सोनं व्हायला वेळ लागत नाही बरं. त्यावेळेस नाथीना बाबा मला खरंच माझं आज मला समाधान झालं म्हणून मुंडकं टिकलं पायावर, मुंडकं टिकली या ठिकाणी. आणि तिथून या तर प्रश्न करते, तुम्ही कुण्या गावला गेला रामायण वाचणं चालाय का शक्य चालाय का मुला सारखं या ठिकाणी बोलत असते. या ठिकाणी इतकी पिढी हुशार विज्ञान युगामध्ये कलियुगामध्ये निघाल्या बरं या ठिकाणी म्हणाल. असं या न्यायाप्रमाणे अशा प्रकारचा सत्य लोक अशा प्रकारचा ब्रह्मदेवसंघ त्या ठिकाणी असणारा सुगंध घेतो. आणि मग राजा रावणाला ते पद कसं प्राप्त झालं तर सीतेच्या पुण्यामुळं चारित्र्यामुळं सत्य अशा प्रकारे पतिवृत्तीमुळं राजा रावण सध्या प्रवास करू लागला बरं. म्हणून तीर्थयात्रा करताना मी कुणाच्या नादाला लागून तीर्थयात्रा करत जाऊ नका, करत जाऊ नका. सत्संगतीनं माळकरी सज्जन जीवाला जीव देणारा असला तर त्याच्या संग यात्रेला जात जा, नंतर अर्ध्या मध्ये तुमचा घात करून येईल बरं. ले अवघड झालंय आणि म्हणून अशा प्रकारचा तर ना तुम्हाला तुम्हा आम्हाला सांगून अजून पुढे काय बोलतात आहे का? सीतेचे हरण संगती राक्षस पावतील उद्भवगती. बाबा हे बोलिले बहुता ग्रंथी सत्य जाणती सात्विक. सत्य जाण सात्विकाच्या पदाच्या ठिकाणी सीता अनेक राक्षसांचा असणारा त्या ठिकाणी सात्विक प्रवास होतो बरा. राक्षस कळाला का? पूर्वीच्या काळामध्ये राक्षस लोक दऱ्या खोऱ्यामध्ये पहाडी पर्वतामध्ये अरण्यामध्ये राहत होते. पूर्वीच्या काळामध्ये तमाशा सध्या गावाच्या बाहेर राहत होता. आता प्रत्येकाच्या घरामध्ये तमाशा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये राक्षस जन्माला आलेला आहे. तुम्ही म्हणता तमाशा कुठं आहे? टीव्ही तमाशा झाय बरं, लय अवघड आहे, लय अवघड आहे. आणि म्हणून राक्षस सध्या बघा दऱ्या खोऱ्यामध्ये पहाडी पर्वतामध्ये अरण्यामध्ये राहत होता. आताचे राक्षस लोक शहरा शहरामध्ये गल्ली गल्लीमध्ये नगरा नगरामध्ये गावा गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक जन्माला आलेला आहे. तुम्ही म्हणताल कुठं आहे? बघा तुम्ही विंचू किती विषारी असतोय, एवढ्या विषारी विंचीला असणारी पाल खाते, एवढ्या विषारी पाणीला कोंबडी खाते आणि एवढ्या विषारी कोंबडीला आमचं दोन पायाचं. तुम्हीच म्हणा माझ्या मायबापानो वांग राहिलं तरी चालेल पण अवगुणी पुत्राला जन्म देऊ नका बरं. एक सद्गुणी जन्माला आला तर कुठे कुणाचा उतार होतो. आणि म्हणून अशा प्रकारचा असणार आहे राक्षस ऊर्ध्वगती त्यांना कशी प्राप्त झाली तर या पुण्यशील महान पतिवर्तीमुळे अशा प्रकारचा त्यांचा उद्धार झाला. अशा प्रकारचा असणार आहे. मी नेहमी सांगत असतो सोन्याच्या आणि धनाच्या राशीवर लढण्यापेक्षा एका सज्जनाच्या संगतीमध्ये राहून जीवन जगणं अधिक श्रेष्ठ बरे. या ठिकाणी अजून एक वाक्य सांगून जातो. सोन्याचे दागिने अंगावर घातल्यानंतर अहंकार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलं तर नम्रता आल्याशिवाय राहत नाही, नम्रता आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मंदिरात कसलाही माणूस शिव द्या बघा एक क्षणभर कविणा नम्र होतो बरं, नम्र होतो. आणि किती पुण्यवान सज्जन साधू महाराज राहू द्या आणि पिक्चरच्या टाकीमध्ये गेल्यानंतर तू ठुरल्याशिवाय राहतच नाही. लिहावड्या झाल्याचा अनुभव आहे, झाल्याचा
आणि म्हणून असणार हे वर्मवर्क या ठिकाणी जीवनामधले वर्मवर्क वर्मवर्कण्यासाठी हे रामायणा माझ्या मायबापांनो बघा तुम्ही एवढा महिला जमल्याता जाता जाता एक तुम्ही आता तुम्हाला एक वाक्य सांगून जातो तुम्ही कुण्या चौकटीत बसता कुण्या अधिकारामध्ये मोडता कुण्या पात्रजन बसता हे तुमचं तुम्ही चिंतन करा बरं पतीच्या अगोदर जेवते ती बायको पती बरोबर जेवते ती पत्नी पतीच्या नंतर जेवते ती पतीवर्ता राग राग पाया पडते ती टंकिनी प्रेमानं पाया पडते ती पद्मिनी राग राग जिवाडते ती किरसुनी प्रेमानं जिवाडते ती अर्धांगिनी पतीकून सेवा करून घेते ती राक्षसनी आणि पतीची सेवा करते ती लक्ष्मी कुण्या चौकटीत बसता हे तुमचे तुम्ही विचार करा माझ्या माईबापाने या ठिकाणी अत्यंत महान पंडिताच्या प्रकारचं हे रामायण आहे माझ्या माईबापानो मी महाराष्ट्रामध्ये मी मराठवाड्यामध्ये फिरत असतो महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये मी फिरत असतो या ठिकाणी राम सीतेची जोडी राधा कृष्ण शिव पार्वती लक्ष्मी नारायण कधी भांडण आहे का हो कधी भांडण आहे का पण आमच्या घरामध्ये लहान मुल जरी असला पप्पा आईला मारू नका आई पप्पाला शिव्या देऊ नका प्रचंड ताण तणाव झालेला आहे आणि असणारा संघर्ष वाढलेला आहे काय आदर्श घ्यावा तुमचा या ठिकाणी आणि म्हणून आजपासून आपल्या पती संघ जाव संघ सासू संघ शेजाऱ्या संघ कधीच भांडण करू नका आणि खरंच महाराज सांगून जातो या रामायणामध्ये जर भांडण जर म्हणलं तर या रामायणाच्या व्यासपीठावर मी कधीच बसणार नाही ही सावत्र भाव आहे सावत्र राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही सावत्र भाव आहे भावा भावाचं भांडण नाही बाप लेखाचं नाही माय लेकराचं नाही जावा जावाचं नाही सौती सौतीचं नाही सासा सुनाचं नाही पती पत्नीचं तर नाहीच नाही आणि आमच्या घरात सगळा छंडगा किदबऱ्या रामायण ऐकावा लागल कवा प्रकस आमच्या डोक्यामध्ये पडेल या ठिकाणी महाराज आणि म्हणून कधीच असणार मी अजून 8-15 दिवसाला येईन आणि मी गावात सगळ्याला विचारणार तुमची शिता कशी कशी वापरली आहे नीट वापरली आहे का नाही का भांडण करताय का म्हणून विचारणार बरं ऐकायला लय गोड आहे पण वागायला फार कठीण आहे बरं आणि म्हणून अशा प्रकारचं असणार या ठिकाणी शिताच्या पवित्र महापवित्रेमुळे असणारा राक्षसाला वृद्धोगती प्राप्त होते आणि न मिळायचं ही सहजच अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी ईश्वराची प्राप्ती होते बरं या ठिकाणी बघा तुम्ही आजा माझ्या आजा मेळ्यानं कधीच परमार्थ चंदी कधी दान धर्म नाही कधी शब्द नाही कधी देवदेव नाही कधी देवाचं नाव घेतलं नाही पण सात मुलं होते सात मुलं शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं इतकं लाडकं की सह असणार मरताना बोलताना खाताना झोपताना माझा नारायण म्हणजे जीव गेला नारायण स्वरूपाला गेला हो आणि जड भरत राजानं गंडकी नदीला स्नानाला गेल्याबरोबर गर्भवती हरिण असणाऱ्या त्या ठिकाणी होती वाघानं बघितल्या बरोबर हरण धावून पडू लागली जीव वाचवण्यासाठी गंडकी नदीतून उडान करताना गर्भ पोटातला गळून गंडकी नदीमध्ये पडला त्यावेळी जडभरत राजा स्नानाला गेले होते हरणाचं पिल्लू तेव्हा तर माशासारखं तडफडू लागल्यावर उडी टाकली आणि हरणाला काढलं बाजूला त्याचा परतपाळ केला त्याचं संगोपन केलं इतका जीव लागला की बसताना उठताना खाताना पेताना झोपताना सगळे हरण जवळ घेऊन झोपावं सनानाला गेल्यानंतर एके दिवशी हरणाचा कळप आला हरणाचं पिंड निघून गेलं पुन्हा येऊन जडभरत राजा बघतोय तर हरण नाही इतका ध्यास लागला इतका असणारे त्या ठिकाणी ध्यास लागल्यामुळं त्या ठिकाणी मरताना मी हरण म्हणलं हरणाच्या जन्माला गेलं आयुष्यभर जप केलं अनुष्ठान केलं आयुष्य चंदनासारखं झिवडे हाडं परमार्थामध्ये पण शेवटचा क्षण मतर लई धोका देणार आहे बर म्हणून मरताना आजी मरताना काय दिसावं तो परमात्मा दिसावा परमात्मा राजा दशरथाला राम राम जटण राम राम महात्मा गांधीने हे राम म्हणून प्राण सोडला नकर मरताना माझा बंगला माझं घर माझा पती माझे मुलं जावं लेकर नातू बंधू मुलं तर पुनरपी जन्म पुनरपी म्हणणार किती वेळा जन्म यावेळी किती वेळा फचित व्हावे बरं एक संधी दिली आहे मनुष्य जन्माची आपल्याला ईश्वराने संधी दिली आहे आणि ती शेवटचं आपल्याला स्थान असणार या ठिकाणी गाठायची आहे ह्याच्यासाठी रामायण आहे आणि म्हणून अशा प्रकारचं असणार अति उच्च अशा प्रकारचं असणार ते पद म्हणणारे भुवन म्हणणारे सीतेमुळे सर्व राक्षसाला मिळाले असं ग्रंथ करते यावर म्हणजे सांगून पुढे काय बोलता ती लोकांनी बाहेरी भक्त कृपाळू श्रीहरी अलक्ष लक्षांतरे कृपेने करी
अशा प्रकारचा भक्त अशा प्रकारे या ठिकाणी भक्ताची अत्यंत आवड असताना कृपाळू कन्वळाने दयाळूने मनाळू मनाळू असताना त्या ठिकाणी त्याचं परतपाळ करतो त्याचं रक्षण करतो त्याला जन्म कारण देतो या ठिकाणी आणि म्हणून अशा प्रकारचा असताना या ठिकाणी परमात्म्याचं नाव घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे आणि रामरूपी असताना रावणमध्ये बसूनच आपला सध्या शेवटचा प्रवास गोड करायचा आहे यासाठी त्याला होता तसा शेवटचा दिवस गोड व्हावा गोरभावा बरं या ठिकाणी म्हणाल आणि म्हणून अशा प्रकारचा खटपाळू भगवंत म्हणणारा अशा संतीमुळे अशा प्रकारे या ठिकाणी देवाचा देव म्हणणारा ब्रह्मदेव सध्या अशा प्रकारचा असणारा भगवंताच्या सानिध्यामुळं किंवा अशा प्रकारे या ठिकाणी सत्संगतीमुळं अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी करू लागले सगळं वानरसेना त्या ठिकाणी धुंडाळू लागले शोध घेऊ लागले अजून पुढे काय घडत आहे का त्रिलोकी होता प्रणय काळ ध्रुवासी कदान वेच तो सर्वदा असणारे उतानपंत राजाचा मुलगा ध्रुव असणारा या ठिकाणी उतानपंत राजाला रुची आणि सुची दोन पत्न्या होत्या राजा रावणाला 80,000 बायका राजा दशरथाला 700 बायका पंडू राजाला माद्री आणि कुंती दोन बायका वर या ठिकाणी महाराज असो या नयाप्रमाणे अशा प्रकारचा असणाऱ्या ध्रुवपद अडळपद जिचा नाशच नाही या ठिकाणी या शरीराचा नाश आहे माझ्या वैभवपणो पण परमात्मा अमर आहे बर जीवाला मरण नाही तुम्हाला सध्या मरण नाही तुम्ही म्हणचाल माणसं कसे मरतात कपडे जुने झाल्यावर तुम्ही अंगावरले टाकून काय करता बाजारातून नवे खरेदी करता तसं हा देह जीर्ण झाला म्हातारा झाला की टाकून द्यायचं दुसऱ्या जन्मामध्ये जायचं मरणच नाही आपल्याला ह्या जन्मातून त्या जन्मात तुझ्या जन्मातून ज्या जन्मात आणि जो मोक्षाला जातो शेवटचं त्याला पुनर्पी जन्म नाही म्हणत देव पाहशी गेलो देव पुण्याची ठेवले या ठिकाणी अक्षय देव होऊन बसतो या ठिकाणी या जीवाला शिवाची भेट होती या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतो तिथं तहान नाही भूक नाही सर्दी नाही पडसं नाही खोकलं नाही कुठल्या प्रकारचा थकवा नाही बरं नुसतं टुकू 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 बघायचं ओरे गेलं कणी वैकुंठाला कैलासाला गेलं की नुसतं टुकू टुकू बघायचं आणि इथले म्हणतात बऱ्या कमी कधी कधी लातूरला राहतो खोपेगाव जवळ 8 किलोमीटरवर माझं गाव आहे खोपेगाव मी जातो गावाकडे शेती वगैरे आहे मी कधी कधी विचारलो नाणी बरे आहे का काही नाही रे नगदी मला देवाना नेहो म्हणतात आणि वरले म्हणतात खाली जावन धोत्रे गावला रामायण ऐकावन तिथल्या लाहीचा कण खावा वरले म्हणतात खाली येव आणि खाल्ले म्हणतात वरी जाव मला गणितच कळलं गेलंय काय भांडण आहे कलियुगाची या ठिकाणी माणसं उदार का झाले हा नरदेह नाही ही सामान्य नहो नरदेह मनुष्य जन्म युगा युगाला किती कितीतरी आम्ही पुण्य केलंय जन्म जन्मियामी जन्म जन्मियामी बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली बरं काय ब्रह्मदेवाला काम नव्हतं काही वडिलाला काम नव्हतं कुणी माणसं आत्महत्या करतात जीव असणारे या ठिकाणी कुणी जाळून घेतय कुणी विष पेतय कुणी फाशी घेतय आत्महत्या केला तो चित्ताच मेला माझ्या माईबापाला जगाच्या पाठीवर जाऊ आपण आत्महत्या करू नका पिशाची उणीला जावं लागते बरं भागवत काढून बघा तुम्ही पुन्हा मनुष्य जन्मच नाही आणि म्हणून अशा प्रकारे धन्य नरदेहाची प्राप्ती धन्य साधूंची संगती धन्य धन्य जय भावार्थी जय भगवत भक्ती रंगले श्रीमद भागवत काढून बघा तुम्ही या नरदेहाच्या आयुष्याचा क्षण न मिळे देता कृती सुवर्ण ते द्या नासले पूर्ण आपण आपण नाडीले पूर्व राजा म्हणतो कुटी कुटी सोनं जरी दिलं तर मनुष्य जन्माचा क्षण सध्या मिळू शकत नाही पण ऋषीच्या नादाला लागून माझं सर्व मात्र केलं आयुष्याचं मी मात्र केलो आणि मला अधोगतीला जाण्याची वेळ आली शेवटच्या क्षणाला उपरती लागली बरं उपरती लागली या ठिकाणी महाराज आणि म्हणून अशा प्रकारचा हा नरदेह अशा प्रकारचा असणारे या ठिकाणी हे अविनाशी या आत्म्याला मरण नाही भिजलं भिजत नाही तोडलं तुटत नाही जळलं जळत नाही सुकिवलं सुकत नाही एवढा अमर अशा प्रकारचा आत्मा आहे आणि ही नाशिवंत आहे संसार ही नाशिवंत आहे आणि परमात्मा अमर या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं आढळपण जिथं मरणच नाही जिथं कुठला असणारा क्षयच नाही कुणाच गोष्टीचा या ठिकाणी कितीही पाणी पृथ्वीतून काढलं तर त्या पाण्याला क्षय नाही माझ्या वैभवाने तर मग या न्यायाप्रमाणे अशा प्रकारचा असणार या ठिकाणी सूर्याला मरण आहे का हो चंद्र सूर्याला मरण आहे का पंचमहाभूताला मरण नाही अक्षय आहे की या ठिकाणी अनंत आहे आणि म्हणून अशा प्रकारचा असणारा
ही ध्रुव लोक म्हणणारा आनंद या ठिकाणी आहे अशा प्रकारची ध्रुव असते असणारे ध्रुवाचे आख्यान तुम्ही जर ऐकलं तर माणसाच्या देहाचा उद्धार होऊ शकतो एवढं पवित्र असणारं ध्रुव आख्यान या ठिकाणी भागवत पाठून बघा आणि अशा ध्रुव पदाला जाऊन तिथल्या सीतेचा तुम्ही शोध घ्या तिथे तर शोधायची गरजच नाही हो तिथे अक्षय अशा प्रकारे या ठिकाणी साक्षात रूप या ठिकाणी सीता देवी दिसू शकते अशा प्रकारचे असणारा पर्व असणारे या ठिकाणी सर्व माहिती भुवनाची या ठिकाणी देऊ लागल्यात अजून पुढे काय म्हणतात ऐका ध्रुव वीर शूर भगवत भक्त देखो नी सीता क्रंदत पाडुनी रावणाचे दात सीता निश्चित सोडविल ध्रुव बाळाला महान भगवत भक्त म्हणणारा ध्रुव असणारा या ठिकाणी आहे बरं बघितल्या बरोबर असणारा त्या ठिकाणी मूल बघितलं राईचं अंतकरण तिल 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 दुःख बघा या ठिकाणी तसे असणार या ठिकाणी ध्रुव बाळाला बघितल्या बरोबर आक्रंदनाच्या पटात असणारा सीता देवीच्या डोळ्यावर गंगा यमुना त्या ठिकाणी वाहतील आणि अशा ठिकाणी जर राजा रावणाला जर असणारा या ठिकाणी जर सापडला तर त्याचे असणारे या ठिकाणी दात पाडा या ठिकाणी आणि त्याला यमसर्गाला पाठवून द्या जाता जाता एक अजून एक वाक्य महत्वाचा सांगून जातो तुम्ही एवढ्या महिला आणि पुरुष सगळ्यांनी चिंतन करा प्रत्येकाला यमाचे 10 पत्र येणार आहे कुण्या पत्रामध्ये आपलं जीवन चाललंय किती पत्र संपलं किती पत्र शिल्लक राहिलं आणि कुण्या पत्रामध्ये आपलं जीवन चाललंय प्रत्येकाने चिंतन करा पहिलं पत्र यमाचं येणार आहे अंगावरले केस पांढरे झाले की दुसरं पत्र तोंडामधले दात पडल्यानंतर दुसरं पत्र यमाचं येणार आहे तिसरं पत्र कानाला ऐकू येणार गेलं की चौथं पत्र डोळ्याला दिसणं गेलं की चौथं पत्र येणार आहे हडं कुटू कुटू वाजलं की पाचवं पत्र येणार आहे अंगाला सुरकुट्या पडलं की सहावं पत्र येणार आहे हातामध्ये काटे आले की सातवं पत्र येणार आहे चालायचं बंद झालं की नववं पत्र येणार आहे आणि बोलायचं जर बंद झालं की दहावं पत्र येणार आहे आणि एक पत्र शिल्लक ठेवलंय बरं लई गुरु गुरु फुस फुस नांगी वळी करून जर कुणी चलत असलं तर पांडी सुपाट त्याला उचलणार आणि घेऊन जाणार त्याला काळ वेळ त्याला कुठलंच पत्र नाही बरं आणि म्हणून अशा या हाताला राजा रावणाला ताबडतोब दिसता क्षणी अशा प्रकारचा त्याचा नाश करा अशा प्रकारचा असणारे या ठिकाणी सुग्रीव राजा आपल्या सैन्याला अशा प्रकारे माहिती देऊ लागला अजून पुढे काय बोलतो की ऐका ध्रुव द्रौपदी सीता प्रतिपाळील जैसी माता जैसी पुसावे आणि म्हणून तिथं अशा प्रकारचा असणारा जिथं सत्य आहे तिथं पाप नाही बरे या ठिकाणी महाराज अजून एक वाक्य सांगून जातो बघा किती बी पक्वानाचं भोजन केल्यानंतर ज्याच्या शरीरात ताप आहे त्याला पक्वानाचं भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या मनामध्ये पाप आहे त्याला परमार्थ चांगला वाटतच नाही काही काही तुम्ही किती बी परमार्थ करा काही लोकांना चांगलं वाटत पाप आहे मनामध्ये चांगलं वाटतच नाही ना लोकांचं बघितल्यावर आनंद वाटायला पाहिजे लोकांचं सुख हे माझं सुख लोकांचं दुःख हे माझं दुःख समजायला पाहिजे होयाजी शेजारणीनं जर 25 लाखाची फोर व्हीलर गाडी घेतल्यावर तुम्हाला आनंद होतो का वाय वळा उठतोय ले अवघड आहे आमच्या लातूर भागात तर ले अवघड आहे बघा ले वाय वळा उठतोय लोकांचं आम्हाला बघूच वाटत नाही पण इथं मग ध्रुव बाळाला आईला बघितल्यावर चिता देवीला बघितल्यावर मन भरून येणार आहे या ठिकाणी आनंद वाटणार आहे या ठिकाणी इतका आनंद होणार आहे इतका आनंद होणार आहे किती आनंद झाला सांगू तुम्हाला धन्याद दिन झाले संताचे दर्शन धन्याद दिन झाला त्रिभुवनी आनंद या ठिकाणी आनंदाच्या डोही आनंद तरंग चंद्राशी चकोर मेघाशी मयूर वाटे कैसा भर आनंदाचा ह्याच्याही पुढे जाऊन आमची बहिणाबाई म्हणते किती सांगू तुम्हाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला ह्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणलं म्हणजे चुकलेलं मूल आईला मिळाल्यावर हरवलेला धन सापडल्यावर जीवनामध्ये यशाचं शिखर घातल्यावर आणि जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाल्यावर जेवढा आनंद वाटतो तेवढा आनंद धोत्रे गावचं रामायण पाहून सध्या माझ्या मनाला आनंद या ठिकाणी होऊ लागला बरं या ठिकाणी महाराज खरी तिथले कार्यकर्ते इथलं गाव इथले संस्कार इथले संयोजक इथले वाचक इथले सूचक
आणि इथले असणारे ग्रामस्थ आणि इथले श्रोते पाहिल्यानंतर मला सगळे आनंद होऊ लागला या ठिकाणी. त्याच्याही पुढे जाऊन आनंद सांगू तुम्हाला. आनंद झाला झाला अविदेला, आनंद झाला चैत्र शुद्ध नवमीला, दिन सोन्याचा उगवाला श्रीराम जन्म झाला. आनंद झाला झाला अविदेला, आनंद झाला झाला धोत्रा गावला. एवढा आनंद आहे बरं, एवढा आनंद घेण्यासाठी झालो म्हणून तुमचा आनंद मी लातूर भागामध्ये घेऊन जाणार आहोत. तुम्हीच आनंद घेत जाऊ नका, दुसऱ्याला मी आनंद घेत जा. ह्याच्यासाठी रामायण आहे बरं, ह्याच्यासाठी रामायण आहे माझ्या मायबापानो. आणि म्हणून सीताला बघितल्याबरोबर असणार या ठिकाणी सीता देवीला आनंद होणार आहे, आणि असणार आहे कुणाला ध्रुव बाळाला आनंद या ठिकाणी होणार आहे, आणि राजा रावणाचा कथा निघाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या असणार या ठिकाणी वर्म सांगून ग्रंथ करते पुढे काय बोलता. तेथे नलबे जनक बाळ आणि कस्थळ ती प्रबळ ते मी सांगे सत्य उघड पडत हो, सत्य झाकत नाही या ठिकाणी, सत्याला मरण नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अनेक अशा प्रकारे असणारे जी स्थान आहे, जी ठिकाण आहे, जी अनेक अशा प्रकारचे असणारे या ठिकाणी जे युग आहे अशा प्रकारचं असणारं, आणि त्या भुवनाची या ठिकाणी माहिती या ठिकाणी देतो अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथ करते या ठिकाणी सांगून पुढे काय बोलता. तेथे जावया एक चिगती विकल्प सांडोनिया चित्ती, अरे वा ते स्थानाची प्राप्ती जान निश्चिती महावीरा. हे महावीरा अशा प्रकारच्या मनुष्यांनी म्हणाले, तुम्ही सैन्य रूपी अशा प्रकारच्या असणारे महान भक्त म्हणाले, जिथं विकल्प आहे तिथं परमात्मा नांदू शकत नाही, जिथं पाप आहे जिथं वासना वाईट आहे जिथं विखार आहे तिथं देव वास्तव्य करत नाही म्हणे या ठिकाणी म्हणा. तर ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या गुणा धार घेताना पांडवा घरी, देव कुठे मी वास करत नाही हो. जनाबाईला दळू लागला, कबीराला शेला विणू लागला, आणि मग अशा प्रकारे धर्माघरच्या उठ्या पत्रावर उचलल्या, अर्जुनाच्या रथाचे घोडे धुतले, गोरा कुंभाराचे मडके बनवू लागले. जिथं विकल्प आहे जिथं पाप आहे जिथं वाईट असणारा द्वेत आहे तिथं असणारा परमात्मा तिथं कधी सापडत नाही बरं. इथं ग्रंथ करते या ठिकाणी खरी माहिती देऊ लागल्यात, देव कुठं आहे, देव कुठं सापडतोय, कुठं राहतोय त्याची पूर्व माहिती ग्रंथ करते या ठिकाणी बडा बाबा देऊ असणार या ठिकाणी नाथ महाराज या ठिकाणी देऊ लागल्यात बरं. या ठिकाणी महाराज दुष्टाच्या घरामध्ये वाईट वसण्याच्या ठिकाणी विकल्प द्वेत तुझं माझं म्हणणं अशा प्रकारे या ठिकाणी वाईट अशा प्रकारचे असणारे विचार असल्यानंतर परमात्मा तिथं वास करू शकत नाही, तिथं राहू शकत नाही. या ठिकाणी ही काळ्या दगडावरची रेग या ठिकाणी आहे, आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी असणारी माहिती ग्रंथ करते. हे महावीरानो अशा प्रकारे सुग्रीव राजा सध्या त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही असणार शोध घ्या, जर बदल करीत अशा प्रकारे जावा. अजून पुढे काय बोलतो. पृथ्वी पासून कोटी योजने महर लोक वसे जाण तेथे वसती कल्पायुजन ते वस्ती स्थान. कितीतरी मैदानी कितीतरी किलोमीटर अशा प्रकारचा महरलोक या ठिकाणी आहे, आणि मग अशा या अरे भुवनाला या ठिकाणी जाताना सध्या या ठिकाणी अनंत अडचणी या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तिथे उडान घेऊन जावं लागेल. या ठिकाणी सत्याचं असणार या ठिकाणी सत्याचं असणार परमात्माचं नाम मुखामध्ये या ठिकाणी घेऊन अशा प्रकारचं असणार या ठिकाणी तुम्हाला उडान या ठिकाणी करावं लागेल. तुम्हाला तिथली जागा या भुवनातून त्या भुवना जागा सोडावा लागेल. मी नेहमी सांगत असतो प्रत्येक माणूस जागा सोडू लागलेला आहे. बघा तुम्ही म्हणताला मी 8 वाजल्यापासून उठलो नी झुललो नी हल्लो नी जागा सोडलो नी, मी तर म्हणतो प्रत्येक माणूस जागा सोडू लागलेला आहे. बघा तुम्ही पिकाची जागा गाजर गवताने घेतली, दुधाची जागा दारूने घेतली, शाळेची जागा शिकवणीने घेतली, परमार्थाची जागा पैशाने घेतली, कुंकाची जागा टिकलीने घेतली, बांगडीची जागा घडीने घेतली, खऱ्याची जागा खोट्याने घेतली, पुण्याची जागा पापाने घेतली, स्तुतीची जागा निंदेने घेतली, कष्टाची जागा आळसाने घेतली, पायाची जागा वाहनाने घेतली, मुलाची जागा मुलीने घेतली, शांतीची जागा क्रोधाने घेतली, डोक्याची जागा खंद्याने घेतली. आमच्या खोपेगावला लातूरला एकही महिलाच्या डोक्यावर पदर नाही,
खंद्यावर आहे खंद्यावर कावळ्याची जागा गायीने घेतली आमच्याकडे पिंडीला कावळा शिवचना ढेकणाची जागा ढासाने घेतली आम्हाला ढेकून चावचना अजून एक नवीन काढला विधवेची जागा सौभाग्याची जागा विधवेने घेतली विधवा कोणच्या की सौभाग्य कोणच्या की तसं वाचणाऱ्याची सांगणाऱ्या जागा आमच्या संयोजक महाराजाने घेतली कधी उठवायचं कधी बसवायचं म्हणून जागा सोडून का बोलू लागले अशा प्रकारचं असणार या ठिकाणी कोण किष्किंधेचा राजा सुग्रीव आपल्या सैन्याला या ठिकाणी देऊ लागलेला आहे किती सांगावं किती बोलावं या ठिकाणी तुमच्या गावातले किंवा दुसरे भाईने या ठिकाणी आले असतील पुन्हा योगायोग आला कधी तरी अजून या ठिकाणी मी चक्कर मारेन नंबर एकचे नांदेड जिल्ह्यातले वाचक सूचक आणि लातूरच्या भागातले नंबर एकचे जिथं आपण पैसे दिले तर ती माणसं मिळू शकत नाहीत असेही गुणवान माणसं या ठिकाणी आणून तुमच्या सेवेमध्ये आम्ही असणार या ठिकाणी सेवा करावं अशा प्रकारचं असणार या ठिकाणी आणि असणार आणि म्हणून किती बोलावं जीवनामध्ये सामुली व्यासपीठावर बसवर महाराज 40,000 शक्य झालेले आहेत का तुम्ही म्हणसाल स्वतः सांगणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे बरं पेपरला बघतो आईला बापानं मारलं भावानं भावाचा गळा चिरला पतीनं बायकोला मारलं पत्नीनं नवऱ्याला मारलं मित्रानं मित्राचा खून केला टीव्हीवर बातमी लहान मोठे वृद्ध कळला बलात्कार हत्या फूल आल्या पेपरला टीव्हीला हीच बातमी मग चांगले केलेले गुण कधी आम्ही सांगावं काही भागवतामध्ये सांगितलंय स्वतःची स्तुती स्वतः करून ही शतमूर्ख आहे माणूस पण मार्क 100% घेतल्यानंतर आई वडिलांना दाखविणार तर कुणाला दाखवावं आणि म्हणून अशा प्रकारचं असणार या ठिकाणी अर्ध्या रात्रीच्या घरी फोन आला तर मी कधीच नाही म्हणे ती जेवण करीत असलं या व्यासपीठावर बसून मी खोटं बोलत नाही हातातला घास ताटामध्ये ठेवून रामायणाला निघतो इतकं येण लागलेलं आहे या ठिकाणी महाराज असं या न्यायाप्रमाणे अशा पकाचं असणार या ठिकाणी इतकी अशा पकाच्या घरमध्ये ते अशा पकाचं असणारा प्रवास या ठिकाणी करावा लागेल सर्वांचा शोध या ठिकाणी घ्यावा लागेल आणि याच्या पुढे आमचे असणारे तुमच्या गावातले म्हणा बाहेरले म्हणा आले असतील त्यांनीही या ठिकाणी द्यावं रात्री आम्हाला जोडायला शक्य होती रात्रभर जागरण झालंय खोपेवरा जाऊन शेताकडे बघून सगळं आपला संसार करून पुन्हा शेवटचा आज कुठल्या परिस्थितीमध्ये जायचं म्हणून मी या ठिकाणी ठरवलो या ठिकाणी आणि सेवा होण्याच्या अगोदर दोन काळे कुंती म्हणून जाणार आहे स्वर्गाचा राजा इंद्र पाताळाचा राजा शेष धोत्र्याची माईन त्याहून श्रेष्ठ संत शिरोमणी गंगेसारखे निर्मळ पाणी धोत्र्यासारखे राम भक्त मिळत जन्मोन्जन्मी नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा धोत्र्याच्या रामायणाला सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा असे काही करून जावे दुनिये दुनिया जाताना गहिवर यावा जगात साऱ्या धोत्र्याचं रामायण ऐकताना 1,000 काव्यपंक्ती म्हणतो पण इथं वेळ झालेला आहे व्यासपीठ माझ्या ताब्यात आहे 12:00 वाजला तरी मी आता उठू शकत नाही आणि मी तुम्ही बोलपागरनं बोलवा पण या ठिकाणी कष्ट दिवसभर शेतकरी बळी राजा म्हणणारे सर्व या ठिकाणी आपण ग्रामीण भागातले कष्ट दिवसभर करतो इथं 2-2, 3-3 तास बसून जर इथे केलं तर गुडघे कमरा आमच्या निघून जातात म्हणून अशा प्रकारे मी व्यासपीठावर बसल्यानंतर माझ्याकडून थोडा विस्तार होतो वेळ लागतो असो या न्यायाप्रमाणे अशा प्रकारे झालेली सेवा परमात्माच्या पायावर पण सेवेला पुनराम कुंडलिक वर धन्यवाद आता या ठिकाणी हरिमंदरचं सौंदर्य आणि राजभाऊ गायकवाडचं सौंदर्य ते बघतील आणि त्यांच्यानंतर आपण म्हणतो की बेसने काय औषध लावत्या पण बास थोडा शब्द घेत्या गात महाराज आणि त्यांच्याच पशी मी तुम्हाला मी लोक दिला होता माझ्या मुलाच्या मित्रापाशी दिला होता तुमची मी खोवा सोबत होतं माझा मुला चौधरी खोवारीकर किती फास्ट रामायण वाचावं आणि शुद्ध मी किती वाचावं हे चौधरी महाराजांचं नशिबा चल कुंडली गौरवर्ण श्रीरामदेव पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः ते लभे जनक बाळानेक स्थळाती प्रबळ ते मी सांगेन सकळ सुनी
पसंदोनी आचिती ते त्या सोस्तानाची प्राप्ती जाननी चिती माविरा प्रथमी पासोनी कोटी योजने महर लोक वसे जानते ते वस्ती कल्पाय योजन ते वस्ती स्थान तयांचे ते ते सोदावी आसिता त्याहुने कोटी योजना वस्ता जन लोका हे वस्ता ते तिला वस्ता वदारी ते ते उर्दवरते योगी देख ते ते वस्ती संता अधिक सीता पोसावी आवश्यक ते निष्कटंक अवधारी ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतय सुग्रीव राजा तार नावाच्या वानराला सांगू लागलेले आहेत की वरती असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणी जायचं आणि सीता मातेचा शोध घ्यायचा तिथं बघायचा रावण सापडते का सीता सापडते का नसेल सापडत तर पुढे जायचं त्या ठिकाणी बघायचं शोधायचं ज्ञानी तपस्वी तप केलेले योग केलेले सामर्थ्यवान लोक त्या असणाऱ्या स्वर्गामध्ये भेटतील असं या ठिकाणी सांगतात ते ते उर्दवरी ते यवनी देख ते ते वस्ती संकाधिक सीता पुसावी आवश्यक ते निष्कंक निष्टंक असांगतील आणि त्या ठिकाणी मरती गेल्यानंतर ना योगी आहेत तपस्वी आहेत संन्यासी आहेत साधन केलेले लोक आहेत महर्षी आहेत तपस्वी आहेत ज्ञानी आहेत आणि अशा प्रकारचे जे काही ऋषी लोक आहेत तपस्वी आहेत त्यांना तिथं विचारायचं आणि जर नसेल तर पुढच्या लोकांमध्ये जायचं असं सुग्रीव महाराज सांगतात हे दोन्ही दोन कोटी योजने अधिक वस्ता हे तप लोक वै वैराज देवा निवासक तपस्वी देखती शांत तिथून पुढे वरती गेल्यानंतर ना तपोलोक नावाचं असणारं स्वर्गभुवन आहे त्या तपोलोकामध्ये गेल्यानंतर ना तिथं असणारं वैराज नावाचा देव आहे त्या देवापाशी बघायचं रावण सीता समवेत आहे का नसेल तर पुढे निघून जायचं म्हणतात तपे तपस कर्कस होत क्रोध युक्त नित्य संतप्त अल्पासाठी शाप देत ते देवस्व होते तपाचार्य आणि ते असणाऱ्या तपोलोकामध्ये गेलेत महाराज कोण कोण गिरजा देतो ज्यांना खूप राग आहे राग भयंकर आहे राग माणसाला लय लवकर येते साधा फोन नाही उचलला तरी माणूस महिनाभर बोलत नाही एवढा भयंकर राग आहे अल्प कार्यासाठी थोड्याशा गोष्टीसाठी शाप देतात असे असणारे महर्षी क्रोधी अशी प्रकारची जी काही लोक आहेत तिथे असणाऱ्या तपो लोकांमध्ये राहतात भेटतात असं या ठिकाणी सुग्रीव राजा सांगू लागला तप करीती उपकारत दिन आणि अशा प्रकारचे लोक त्या तपो लोकांमध्ये नाही तिथं कसं आहे शांत असणारे वैराज देव आहेत तप करतायत पण लोकांच्या कल्याणासाठी किंचितही राग त्यांना येणार नाहीत किंवा अशा प्रकारचे जे रागीत आहेत अल्प कार्यासाठी शाप देतात असे असणारे रागीत लोक त्या असणाऱ्या लोकांमध्ये नाहीत तिथं शांत आहेत लोकांच्या कल्याणासाठी तप करणारे लोक त्या तपो लोकांमध्ये राहतात तिथं बघायचं नसेल तर पुढे जायचं महाराज सुग्रीव असणारे सांगू लागले भावे करिता भगवान भक्ती ज्या कर्मे जे जे राहती ते ते संपूर्ण ते करीती उदारती दिनांच्या आणि भगवत भक्ती करत असताना भावाने करायची भाव लागतो भावाने प्रेमाने भगवंताची भक्ती करावी लागते लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी असणारे लोक तिथे राहतात आणि अशा प्रकारे त्यांना विचारायचं नसेल तर पुढे जायचं महाराज सुग्रीव सांगू लागले यासी करो नियान मन सीता पुसावी आपण पुढे आहे ब्रह्म भुवन सीता स्वधन करावे आणि त्या तिथं तपो लोकांमध्ये वैराज देव आहेत शांत आहेत त्यांना विचारायचं त्यांना नमस्कार करायचा लोटांगण घालायचं सीता आहे का रावण आहे का पाहायचं
नसेल तर पुढचं वरी जायचं ब्रह्मलोक आहे ब्रह्मभुवन आहे तिथं जाऊन सीता पाळावी असं महाराज सुग्रीव सांगतात. त्या सत्य लोकामध्ये ब्रह्मदेव राहतात त्यांना चार मुख आहेत. चार मुखाचा असणारा तो ब्रह्मदेव त्या सत्य लोकामध्ये राहतो आणि रावण तिथं जाऊ शकतो कारण त्याच वंशामधला रावण आहे आणि त्या असणारा ब्रह्मदेव हा रावणाचा पंजोब आहे. जर तिथं असणारा रावण गेला असेल तर पाहावा असं महाराज सुग्रीव तारणावाच्या वांगाराला सांगू लागले. असा असणारा सृष्टी करता म्हणणारा जो ब्रह्मदेव आहे तो ब्रह्मदेव असणाऱ्या त्या सत्य लोकांमध्ये राहतो आणि त्या ब्रह्मदेवाची कीर्ती त्यांचा प्रताप सविस्तर सांगतो लक्ष देऊ नाही का महाराज सुग्रीव सांगतात. ते मूर्तिमंत वेद मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध तपविशद मूर्तिमंत आणि त्या असणाऱ्या ब्रह्म लोकांमध्ये सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेव जिथं राहतो तिथं वेद आहेत मूर्तिमंत आहे. आपल्या माणसासारखं वेद तिथं राहतात. धर्म आहे मूर्तिमंत आहे. सत्य आहे मूर्तिमंत आहे. सर्वच तिथं मूर्तिमंत स्वरूपात आहेत वागतात राहतात असं महाराज सुग्रीव सांगू लागले. गायत्री वेद वेद बीजाती गुप्त मूर्तिमंत असे तेत वाचा मूर्तिमंत वर्तत दया मूर्तिमंत उल्लासे आणि त्या असणाऱ्या ब्रह्म लोकांमध्ये ब्रह्मभुवनामध्ये ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सत्य लोकांमध्ये वाचा आहे मूर्तिमंत आहे वेद आहेत मूर्तिमंत आहेत सत्य धर्म सर्वच त्या ठिकाणी असणारे मूर्तिमंत राहत आहे. असणाऱ्या माणसाप्रमाणे तिथं वर्तन करता येतं. त्या ठिकाणी अजून दया आहे क्षमा आहे शांती आहे ही सर्व मूर्तिमंत तिथं वावरतात असं महाराज सुग्रीव वानरांना सांगू लागले. म्हणतात मूर्तिमंत नांदत सत्य सत्य लोकी मूर्तिमंत असत्य ते असे आणि याग सुद्धा सर्व यज्ञ सुद्धा तिथे मूर्तिमंत राहत आहेत. पुन्हा असणारे तिथं असत्याची वार्ता नाही सत्य लोक आहे. तिथं कुठल्याच प्रकारचा असत्याचा लवणेश नाहीये आणि अशा असणाऱ्या सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाच्या ठिकाणी बघा रावण सीता सापडते का असं महाराज सुग्रीव बोलतात. हे लोकी वसती कोण लोक जे गायत्री मंत्र जपक जे ब्राह्मण तीर्थ उपासक योग उपासक निष्कामे आणि त्या असणाऱ्या सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाच्या ठिकाणी कोण कोण जात ब्रह्मदेवाच्या शेजारी कोण कोण बसत ज्यांनी अनेक वर्ष तप केलंय ज्यांनी त्या ठिकाणी योग साधना केली आहे ब्राह्मणाचं तीर्थ घेतलेलं आहे ब्राह्मणासोबत राहिलेले आहेत या तप तपश्चर्या केलेली आहेत सत्यानं वागलेले आहे गायत्री मंत्राचा उच्चार केलेला आहे अशी लोक त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी राहतात. मग अनेक वर्ष तप करून ब्रह्मदेवाच्या ठिकाणी राहतात. मग आपल्याला ते शक्य आहे का तरी सुद्धा आपल्याला ब्रह्मदेवाच्या शेजारी बसता येतं राहता येतं. मागच्या वेळेस मी आलतो तेव्हा मी मूवी सांगून गेलो होतो श्रीराम तो अक्षरासाठी पातके जळती कोट्यानुकोटी तो नर सरता होय वैकुंठी बैसे पाटी ब्रह्मयाच्या ब्रह्मदेवाच्या शेजारी त्याला बसता येतं जीवन रामायणाला येतात तप तपश्चर्या करतात गायत्री मंत्राचा उच्चार करतात अशी लोक ब्रह्मदेवामध्ये राहतात ब्रह्म लोकामध्ये राहतात सत्य लोकामध्ये राहतात महाराज सुग्रीव सांगू लागले. ब्राह्मणकारी जे निमाले गोरक्षणार्थ जीव गेले परोपकारार्थ प्राण वेचले हे पावले सत्य लोक तीन सत्य लोकांमध्ये राहतात महाराज. कोण गायीच्या रक्षणासाठी जीव जावा गोरक्षण सांभाळ करताना जी मेलेली आहे त्यांचा प्राण गेलेला आहे परोपकार दुसऱ्यावरती उपकार करण्यामध्ये ज्यांचा जीव गेलेला आहे जी सत्याने वागलेली आहे अशीच लोक सत्य लोकांमध्ये निवास करतात राहतात महाराज सुग्रीव सांगू लागले. निष्काम दिव द्विज पूजिले
राहतात महाराज, निरपेक्ष जीवन जगतात, ब्राह्मणाची सेवा करतात, परोपकारासाठी मरतात आणि कुठलेच काम करत असताना भावना ठेवत नाही, तर लोभ ठेवत नाही, निष्काम पद्धतीने जे कार्य करतात अशी लोक त्या ब्रह्मदेवापाशी सत्य लोकांमध्ये राहतात महाराज. सुग्रीव सांगू लागले, दुसऱ्यावरती दया करतात, कृपाळू आहेत, दुसऱ्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम आहे, प्रेम भावनाने वागतात, गोड राहतात, सगळ्यांशी प्रेमाने सांभाळतात, वर्तन करतात अशी लोक सत्य लोकांमध्ये राहतात महाराज. सुगुण सांगू लागले, जे परापवादी मुख, जे परांगणी नपुसक, जे परद्रव्या पराढ मुख, ते सत्य लोक निवासी. सत्य लोकांमध्ये राहतात, ब्रह्मदेवापाशी राहतात, परस्त्री विषयी नपुंसक राहावं महाराज. परस्त्री विषयी भावना नसावी, परधन आहे त्या परधनाविषयी लोभ नसावा, परस्त्री विषयी पुरुषार्थ नसावा, अशा प्रकारची जी लोक आहेत ते असणारी सत्य लोकांमध्ये राहतात महाराज. सुग्रीव सांगू लागले, ऐशी सत्य लोकांची स्थिती, तेथील ब्रह्माधिपती, ब्रह्मसृष्टी आई वरती, नाही निश्चिती महावीर. आणि असं असणारा जो ब्रह्मदेव आहे, ज्यांना असणारा सृष्टी निर्माण केली अशा प्रकारचा तो ब्रह्मदेव तिथं राहतो सत्य लोकांमध्ये, आणि त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं लोक नाही म्हणून सांगितले. तिथं ब्रह्म संपत, सृष्टी संपत आहे, तिथपर्यंतच तुम्ही जावा, पहा, नसेल तर माघारी या, असं महाराज सगळी बोलतात. ब्रह्मयाचा नातू असे नसो सत्य लोकांतू, सीता समवेत राहिला. पौलस्त्री ऋषीचा नातू असणारा तो ब्रह्मदेव आहे. त्या ब्रह्मदेवा रावण ब्रह्मदेवाचा त्या ठिकाणी नातू आहे. तिथं बघा, रावण गेला असेल आपल्या आजोबा पंजोबाला भेटायला, सीता घेऊन तिथं राहिला असेल, तिथं जाऊन पहा, नसेल तर माघारी या, महाराज सुग्रीव बोलतात. बाबा इंद्रियावर सरोवरी, का साम सोम वन वृक्षांतरी, ऐकते ठाईची थोरी, चराचरी अनुपम्य. आणि त्याच्यावरती गेल्यावर तर कुठल्याच प्रकारचं लोक नाही, सृष्टी नाही, सोमसाम नावाचं वृक्ष आहे आणि भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं ते झाड आहे. त्या असणाऱ्या वृक्षाची झाडाची थोरी तुला सांगतो, ऐक. म्हणतात, इंद्रावर सरोवरी करिता स्नान, सर्व रसाची गोडी जाण, सर्वांगी पाविजे आपण, अमृत पान ते पिके. आणि अशा प्रकारचं असणारे ते सोमसाम नावाचं झाड आहे, वृक्ष आहे, अत्यंत सुंदर आहे. इंद्र असणारा त्या ठिकाणी अमृतपान करतो, पण नित्य असणारा पियस त्यांचं अमृत आहे. अमृत सुद्धा त्या असणाऱ्या झाडाच्या छायेखाली फिका असावं, त्या सुखापेक्षा तीव्र असावं, फिका असावं, असं असणारं ते झाड अत्यंत सुंदर मनोहर आहे असं या ठिकाणी सांगतात. सौभाग्य स्नान घाद घोडी पावे पूर्ण, सीता समवेत रावण, ते आपण दिवसावा. आणि त्या असणाऱ्यावरती एक सरोवर आहे, सुंदर आहे, भव्य आहे, दिव्य आहे. त्या असणाऱ्या सरोवरामध्ये स्नान घडणं शक्य नाही, पण जर घडलं तर अनेक पुण्यानं घडतं स्नान. अशा प्रकारचं ते आघात सरोवर आहे, वृक्ष आहे, तिथं रमणीय स्थान आहे. तिथं रावण सीतेसहित असेल, पाहावा तिथं सापडतो की नाही, नसेल तर माघारी यावं असं महाराज सुग्रीव बोलतात. सांभो संवृक्ष छायेसी, बैसल्या विश्रांती होय कैसी, सुसुप्ती सुख तेथे चिदासी, स्वर्ग सुख त्याशी कुरवंडी. सोमसाम नावाचं झाड आहे, वृक्ष आहे, त्या असणाऱ्या झाडाच्या सावलीच्या झाडाच्या खाली सावली आहे, सुंदर आहे, मनोहर आहे. त्या असणाऱ्या सावली खाली जर बसलं तर आघात अशा प्रकारचं सुख होत आहे. भाग्यवान लोक त्याच झाडाच्या सावली खाली बसतात. एवढं असणारं भव्य दिव्य ते असणारे सोमसाम वृक्ष आहे. तिथं रावण सीतेला येऊन बघा बसलाय का नाही असं या ठिकाणी महाराज सगळे बोलतात. सुखासाठी पुण्य वेचे ती कोटी, तरी त्या छायेची नव्याची भेटी, आगम्य गोष्टी पाहूया. आणि ते असणारं झाड आहे, सोमसाम नावाचं वृक्ष आहे, त्या असणाऱ्या झाडाच्या सावली खाली बसण्यासाठी अनेक तप तपचर्या करतात, कोट्यावधी पुण्य लागतं ते तपासायला.
तरी सुद्धा ते झाड सहजासहजी प्राप्त होत नाही, एवढी भव्य आणि दिव्य झाडाची सावलीच सुख आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. पुण्य करो निकळो बिकडी सत्य लोका येती बापुडी त्याची न लागे गोडी ते पुण्य जोडी दुर्लभ. आणि अनेक प्रकारचं पुण्य करायचं महाराज, आणि अनेक पुण्य करून त्या झाडाच्या सावली खाली बसायचं, आणि अनेक पुण्य करून सुद्धा ते सुख त्यांना भेटत नाही, एवढं सोमसाम नावाचं वृक्ष आहे त्या झाडाची भव्य आणि दिव्य सावली आहे, पुण्य केलं तरी ते असणाऱ्या सावलीचं जे ठिकाण आहे ते प्राप्त होत नाही त्यांना असं या ठिकाणी सांगतात. जावया सवे आले घोडे दाना देती करवाडे परी त्या पकवान न जोडे तेने पाडे साधका. आणि अशा प्रकारे साधकाला त्या ठिकाणी तशा प्रकारचा पाड प्राप्त होतो महाराज. ही असणार भव्य आणि दिव्य छाया आहे, सावली आहे, या सावलीमध्ये अगाध सुख आहे, अनेकांना सुद्धा ते स्थान प्राप्त होत नाही अशा प्रकारे नाथ महाराज वर्णन करून सांगतात. परवडी गाळी व पुण्याच्या कोळी तरी पावी देते तिची तडी अगाध गोळी त्या ठाई. अगाध अशा प्रकारचं ते ठिकाणी सुख आहे तिथं त्या झाडाखाली त्या सावली खाली अगाध अशा प्रकारचं सुख आहे, तिथली गोळी सहजासहजी प्राप्त होत नाही. अनेक तप्तपश्चर्या पुण्य कोट्यावधी घेतलं तरी सुद्धा तिथं ती असणारी जागा प्राप्त होत नाही असं सांगतात. त्याचे समाधान समाधी सुखा समान न करिता भगवत भजन पुनरागमन तेथे नाही. आणि ती जी छाया आहे ती सावली आहे तिथलं सुख आहे ती सुख म्हणजे केवळ समाधी सुख आहे, समाधी सुखापेक्षा सुद्धा गहन अशा प्रकारचं ते सुख आहे, तिथली गोडी अगम्य आहे, सहजासहजी प्राप्त होत नाहीये असं महाराज सुम्ही वा आपल्या वानरांना सांगू लागले म्हणतात. लागी करिता भगवत भक्ती चारी मुक्ती दासी होती श्रीराम नामा माई परती साधन शक्ती असेना. आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे, भगवंताची कीर्ती आहे, भगवंताची भक्ती आहे, आणि त्या दोन्हा शुभ आहे. तुम्ही एवढ्या वरती जाताय तितकपर्यंत ब्रह्मभुवनापर्यंत सत्य लोकापर्यंत तुम्ही जाताय, पण ती भगवंताचं नाम मुखामध्ये असल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. भगवंताचं नामस्मरण अंतकरणामध्ये असल्याशिवाय तुम्हाला एवढ्या लांब जाता येत नाही. असो झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण मला 11 ड्युटीला पोचायचे असं आहे का? त्यामुळे ज्ञानदेव.